नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज पुन्हा तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे ठाण्यामधलं अजून एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे मेघू. तर आपल्या ठाण्यामध्ये ह्याच्या दोन ब्रांच आहेत, एक आहे घंटाळी रोडला आणि दुसरी जी आपली जी ब्रांच आहे मेघपूरची तर ती आहे तोस्ती इम्पेरिया घोडबंदर जो हायवे आहे तिकडनं अवघ्या 2 ते 3 सेकंदाच्या अंतरावरती हे मेघपूर रेस्टॉरंट आहे. आणि इथे आपल्याला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे थाळ्या असू देत, स्नॅक्स असू देत, हे सर्व पदार्थ मिळेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत म्हणजे मराठवाडा, कोकण, विदर्भ या सर्व ठिकाणच्या टेस्ट आपल्याला मेघकूट या रेस्टॉरंटमध्ये घ्यायला मिळणार आहेत. तर चला मी सर्वप्रथम आता आज जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडचं इंटिरियर दाखवते, कारण आताच थोड्याच महिन्यापूर्वी इकडचं जे इंटिरियर आहे तर ते केलेलं आहे. तर चला आपण आज जाऊया. तुम्ही ते बघू शकता की खूप जर गर्दी असेल तर बाहेर सुद्धा अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि या बाजूला आल्यानंतर तुम्हाला यांचा काउंटर दिसेल आणि अशा पद्धतीने इथे सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की इथे प्रत्येक ठिकाणी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे तुम्हाला विविध महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांबद्दल म्हणजे त्या जिल्ह्यांमध्ये जे जे पदार्थ मिळतात तर ते इथे मिळतात. तर इथे पश्चिम महाराष्ट्राबद्दल इथे माहिती दिलेली आहे. सो तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतर अशी इथे या बाजूला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे आणि प्रत्येक टेबलवरती ह्यांनी हे जे तुम्ही इथे बघू शकता की तांब्या आणि त्याच्यावरचं पंचपात्र इथे त्यांनी ते ठेवलेलं आहे. तांब्याचं आहे हे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता इथे आहे आपला कोकण, त्याच्याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. म्हणजे छोट्याशा अगदी प्रमाणात त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. इथे प्रत्येक असे जिल्ह्याचे बोर्ड आहेत लिहिलेले. तसं इथे जत्रा, जी महाराष्ट्रामध्ये जत्रा असते तर ते आंगणेवाडी भीमथडी ज्या सुप्रसिद्ध जत्रा आहे तर त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता खान्देश जे आहे आपलं, सो तिकडच्या ज्या स्पेशालिटी आहेत तर त्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. आणि या बाजूला विदर्भाबद्दल प्रत्येक माहितीचा त्यांनी इथे बोर्ड लिहिलेला आहे. आत्ताच हे रिनोव्हेट झालेलं आहे, पूर्ण इथे इंटेरियर केलेलं आहे. आणि या बाजूला आहे आपला मराठवाडा. सो ह्यांचं हे जे आहे ते फर्स्ट आणि म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असे दोन सेक्शन आहेत. तर हे आहे ह्यांचं ग्राउंड फ्लोअरचं सेक्शन. चला मी आता तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचं सेक्शन दाखवते. तर खूप साऱ्या प्रमाणात हे लाईट्स वगैरे आहेत त्याच्यामुळे अगदी प्रशस्त वाटतं. आणि हे आहे ह्यांचं सेकंड फ्लोअर वरचं इंटिरियर आणि सिटिंग अरेंजमेंट. तुम्ही बघू शकता इथे पण मस्त असं वेगवेगळ्या इथे इथे पण बोर्ड्स लावलेले आहेत. हे पूर्ण एसी रेस्टॉरंट आहे. तर इथे बघू शकता जी सध्या आपल्याला महाराष्ट्रीयन ऑथेंटिक रेस्टॉरंट हे फार कमी मिळायला मिळतात. इथे पण दिंडी भजन सो पतंगाचा इथे त्यांनी आकार दिलेला आहे. आणि या बाजूला आहे हे तारपा नृत्य, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील जी लोकनृत्य आहे सो त्याच्याबद्दल इथे किंवा जी आपली संस्कृती आहे त्याच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी याच्यासाठी हे बोर्ड इथे त्यांनी लावले. आणि खूप छान असं इंटेरियर पण त्यांनी आता नवीनच केलेलं आहे. तुम्हाला आता इकडचं इंटिरियर दाखवलं फर्स्ट फ्लोअर आणि जे ग्राउंड फ्लोअरचं होतं ते. तर आता मी इकडचं जे मेन्यू कार्ड आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यानंतर इकडचे जे पदार्थ आहेत जे जेवणाचे मी ऑर्डर देणार आहे. तर आज त्यामध्ये काही स्पेशालिटीसुद्धा आहेत ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. काही कोकणातल्या आहेत आणि काही या देशावरच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत, थाळीसुद्धा यांची स्पेशालिटी आहे, तर त्या थाळ्या कोणत्या यांच्याकडे मिळतात ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया ग्राउंड फ्लोअरला. आता मी फर्स्ट फ्लोअरला आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता ग्राउंड फ्लोअरला जाते आणि त्याच्यानंतर टेबल पकडते. तिथे असं ऑटे असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणते की मी कोणत्याही रेस्टॉरंटला जेव्हा जाते तेव्हा थोडीशी मी लवकरच जात असते. सो चला, हे आहे मेघपूरचं मेन्यू कार्ड, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन व्हेज फूड. आणि हे तुम्ही इथे बघू शकता बेवरेजेस आहेत.
सो त्याच्यामध्ये चहा, कॉफी, मिनरल वॉटर, कोकम सरबत, इथे कुठलेही जे पदार्थ आहेत ते म्हणजे कुठलेही फ्रोझन किंवा तुम्हाला इथे जे पदार्थ मिळणार आहेत तर ते कुठल्याही बॉटलमध्ये म्हणजे फ्रेश मिळणार आहेत, कुठल्या बॉटलमध्ये पॅकेज जे ड्रिंक असतं तर ते इथे तुम्हाला अवेलेबल नाही आहे मिनरल वॉटर सोडून. सो मठ्ठा, सोलकढी, कैरी पन्ह, पियुष आहे. त्याच्यानंतर इथे ब्रेकफास्ट मेन्यू आहे तो पण तुम्ही पाहू शकता. एवढा मस्त असा ब्रेकफास्ट त्यांचा मेन्यू आहे. टायमिंग पण त्यांनी दिलेलं आहे 8 ते 11 वाजेपर्यंतचा हा त्यांचा ब्रेकफास्टचा मेन्यू आहे. त्यानंतर ह्या बाजूला त्यांनी आंबोळी चटणी, केळ्याचं जिरडं, थालीपीठ, मिसळपाव, उपवास मिसळ, उपवासाचा मेन्यू पण इथे त्यांनी असा वेगळा लिहिलेला आहे तोही तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथे आहे ह्यांचे स्टार्टर्स ज्याच्यामध्ये मिनी बटाटा वडा, उलटा वडासुद्धा यांच्याकडे मिळतो, कांदा भजी, भजांचे जे प्रकार आहेत मूग भजी, अळूवडी ते पण आहेत. त्याच्यानंतर अजून काही स्टार्टर्सचे प्रकार आहेत त्यांच्याकडे, तुम्हाला मटार पॅटीस आहे, त्याच्यानंतर पुडाची वडी, सुरणवडा, बटाट्याचे काप, वांग्याचे काप, फणसाचे पॅटीस, मशरूम कटलेट्स आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये तुम्हाला इथे सोली बटाटा भाजी म्हणजे आपली उकडलेली जी बटाटाची भाजी असते ती मिळेल इथे, मेथीची भाजी, खांदेशी वांग्याचे भरीत परतलेली भेंडी, अख्खा मसूर, भरली वांगी, डाळिंबी, उसळ, त्याच्यानंतर इथे काळ्या वाटाणे सांबार, भरलेली भेंडी, पाटवडी रस्सा, शेवभाजी, सावजी, वांगं बटाटा, फणसाची भाजी ही सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे इथे. मेन कोर्समध्ये अजून अननसाची आमटी, खांदेशी डुबुक वडे, त्याच्यानंतर शहाळ्याची भाजी, मोदकाची आमटी, त्यानंतर सॅलड्समध्ये तुम्हाला इथे दही काकडी, मिश्र कोशिंबीर, डांगर, कैरी कांदा, खमंग, काकडी आणि त्याच्यानंतर कुरुम म्हणजे आपले जे पापड असतात त्याच्यामध्ये कुरडई, मिरगुंड, नाचणी, उडद आणि पापड बास्केट असा सुद्धा यांच्याकडे प्रकार आहे. म्हणजे हे जे कुरडई, मिरगुंड, नाचणी आणि उडीद आहेत त्याचं एक बास्केटसुद्धा इथे अवेलेबल आहे. थालीच आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं, गावरान, मेदकूट, उपवासाची आहे आणि मेदकूट स्पेशल थाळीसुद्धा आहे. कॉम्बोमध्ये इथे तूप, वरण भात, सोली, बटाभाजी, मुगाची खिचडी कॉम्बो आहे. त्याच्यानंतर इथे डाळिंबी, उसळ, पिठलं, शेवभाजी, खांदेशी डुबुक वडी कॉम्बो आहे अवेलेबल. राईसमध्ये तुम्हाला इथे तूप, मेटकूट भात, काजू तोंडली, मसाले भात, वराडी वांगी भात, नागपुरी गोळा भात आणि त्यानंतर ब्रेड्समध्ये आहे पुरी, आंबोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी आणि डिझर्टमध्ये उकडीचे मोदक, केशरी शिरा, पुरणपोळी, खरबस आणि केळ्याचं शिकरण. त्याच्याशिवाय श्रीखंड आहे, बासुंदी, गाजर हलवा, आंब्याचे सांदण हे सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि डाळमध्ये विविध प्रकार आहेत. साधं वरण, आंबट गोड डाळ आहे म्हणजे डाळ, मेथी, कांदा, टोमॅटो सार, त्यानंतर मालवणी डाळ, गोळ्याची आमटीसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि मेदकूटच्या मिठाई ज्या आहेत ज्याच्यामध्ये इथे लाडू वगैरे बनवून ठेवलेले असतात तसं मैसूर पाक, केशर पेढा, काजू कतली, शेंगदाणा लाडू, कंदी पेढा हे सुद्धा अवेलेबल आहेत आणि अशा प्रकारचं आहे हे मेदकूट या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. सो चला आता मी या मेदकूटचं जे हे रेस्टॉरंटमधलं जे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन व्हेज फूड रेस्टॉरंट आहे तर त्याच्यामध्ये बघून आता ऑर्डर देते आणि ऑर्डरमध्ये आता मी काय काय मागवणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता मेन्यू कार्डमधले जे पदार्थ बघितले मला तर सगळे पदार्थ बघितल्यानंतर असं होत होतं की काय मागू, कारण आपले महाराष्ट्रीयन पदार्थ जे आहेत ना त्याची चवच एवढी छान आहे की काय मागू हेच मला कळत नव्हतं. सो मी इथे 3 म्हणजे स्टार्टर्स मागवलेले आहे आणि इथे कोकम सोडा मागवलेला आहे. हा कोकम सोडा त्यांनी स्टीलच्या ग्लासमधनं दिला आहे मला, बाकीच्या ठिकाणी काचेचा ग्लास असतो पण इथे जे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ना ज्या टेबलवरती पण जे ठेवतात ते सुद्धा अगदी व्यवस्थित त्यांचं ठेवणं असतं. जसं त्याच्यामध्ये ती शेंगदाणा चटणी, त्याच्यानंतर जे त्यांनी असे 3 छोटे बाऊल दिलेले असतात त्याच्यामध्ये जे टेबलवरती प्रत्येक टेबलावर तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये छोटं असं तांब्याचं एक भांडं असतं म्हणजे आपला जो तांब्या असतो तो आणि त्याच्यावरती गडू तर तो तांब्याचा आणि त्याच्यावर ते जे असतं ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तांब्याच्या भांड्यातनं पाणी प्यायचं आणि तो व्यवस्थित असे प्रत्येक टेबलवरती आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट असे 3 त्यांनी असं गोष्टी ठेवलेल्या आहेत पॉट असे छोटे छोटे. सो त्याच्यामध्ये त्यांनी शेंगदाणा चटणी, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये लोणचं आणि अजून एक गोष्ट ठेवलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते पण ते नंतर दाखवते की सर्वप्रथम आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय काय मागवल्या ते दाखवते. इथे आहे ती मूग भजी आहे, त्याच्याबरोबर ह्यांनी इथे हिरवी चटणी दिलेली आहे,
त्याच्यानंतर बटाटा वडा आहे, मी इथे मिनी बटाटा वडा मिळतो तर तो मागवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे हिरवी जे आपले मिरची असते ती दिलेली आहे. आणि हे जे तुम्हाला इथे वेगळं दिसत असेल हे फणसाचे पॅटीस आहेत, सध्या सीझन चालू आहे, त्याच्यावर टोमॅटो सॉस दिला आहे. तर आता मी हळूहळू याची टेस्ट करते. तर आपली ही जी मूग भजी आहे तर त्याची टेस्ट करते आधी. तुम्हाला इथे दाखवते की ही मूग भजी बघा प्रॉपरशी शिजलेली आहे व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये धण्याचा वापर केलेला आहे, कांदा घातलेला आहे, कोथिंबीर पण भरपूर आहे, आणि आतलं जे बेस म्हणजे मुगाचं जे वाटलेलं आहे डाळ जी वाटलेली आहे सो तीसुद्धा अशी व्यवस्थित वाटलेली आहे. कुठेही अशी बऱ्याच ठिकाणी काय होतं की ती रवाळ किंवा खरं म्हणजे रवाळच असते, परंतु इथे खूप अशी पातळ पेस्ट केलेली नाही आहे त्याची किंवा खूप असे दाणे तोंडात येत आहेत असं पण नाही होत आहे. आणि त्याने ती प्रॉपर अशी, आणि सोड्याचा अजिबात वापर केला नाही. काही वेळेला आपल्या सोड्याचा वापर केला की खूप अशी ती तोंडात घेतल्यानंतर लगेच सोड्याचा असं आपल्याला स्मेल येतो, सो तसंही मला होत नाही आहे. आणि नेक्स्ट थिंग आहे, नेक्स्ट जो आयटम आहे तो बटाटा वडा, मिनी बटाटे वडे मागवलेले आहेत. सो आता तो ट्राय करते मी, आणि मस्त असा गरम गरम बघा तुम्हाला वाफा पण दिसत असते. हे पण मी पुदिन्याच्या जी चटणी त्याने दिलेली आहे त्याच्यावर टेस्ट करते. आणि आपली हिरवी मिरची, मस्त असं मीठ लावलेलं आहे त्याला, मस्त स्पायसी. आणि तुम्ही इथे बघू शकता की बटाट्यावड्याचं कवर पण आहे, ते अतिशय पातळ आहे, खूप असं जाड असं कवर नाही आहे ह्याला. आणि आतला जी भाजी आहे तीसुद्धा मला इथे प्रॉपर शिजलेली दिसते. तसा कोथिंबीरीचा पण त्यांनी पुरेपूर असा याच्यामध्ये वापर केलेला आहे, कुठेही कंजूसगिरी केलेली दिसत नाही आहे. आणि जे मेन तुम्हाला दाखवायचं होतं तर ते आहेत फणसाचे पॅटीस. सो हे बघा रवा आहे बाहेरून, आणि हे बघा ह्या आतमध्ये जी फणस असतो ना आपला, जी कुईरी म्हणतात आमच्याकडे कोकणामध्ये, सो त्याचं आहे हे. हा प्रकार थोडासा चिकट असतो पण टेस्ट खूप छान असते ह्याला. मला असं वाटलं की तुम्ही फणसाची भाजी खाताय. सो त्यांनी ह्याला इथे रव्यामध्ये जे आतलं जे बाहेरचं जे कोटिंग आहे आतमध्ये त्यांनी इथे मिरचीचा वापर केलेला आहे, जिरं घातलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे हे थोडंसं असं तुम्हाला बघितल्यानंतर असं खूप असं स्टिकी वाटेल, पण टेस्ट मात्र ह्याची अप्रतिम असते. सो मी जेव्हा आता इथे आल्यानंतर जेव्हा पहिल्या मेन्यू कार्ड बघितला, मेन्यू कार्डमध्ये फणस दिसला मला, मी पहिली ती ऑर्डर दिली, कारण खूप कमी ठिकाणी तुम्हाला फणसाची भाजी तुम्हाला सगळीकडे खायला मिळेल, परंतु जे फणसाचे जे पॅटीस आहेत ते खूप रेअरली तुम्हाला पाहायला मिळतात आणि टेस्ट करायला मिळतात. सो चला आता हे जे स्टार्टर्स आहेत ते मी संपवते, आणि त्याच्यानंतर मग मी जी थाळी मागवलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला दाखवते की हा तीन जे ह्यांच्याकडे जे पाऊल भरलेले आहे त्याच्यामध्ये काय आहे. त्याच्यात आहे शेंगदाणा चटणी आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गोड चटणी आहे, आणि ह्याच्यामध्ये आहे लोणचं आहे. तर अशा प्रकारचं प्रत्येक टेबलवरती यांनी असं ठेवलेलं असतं. तर आता आपली थाळी आलेली आहे, गावरान थाळी मी मागवलेली आहे. तर सर्वप्रथम याच्यामध्ये आहे ताक, एक ग्लास ताक येतं. त्याच्यानंतर इथे त्यांनी ज्वारीची भाकरी दिलेली आहे, त्यानंतर हा आहे नाचणीचा पापड आहे, भात आहे, इथे डाळ आहे, त्याच्यानंतर इथे पिठलं आहे, शेव्याची भाजी आहे, ही आहे मिक्स उसळ दिलेली आहे मिक्स कडधान्याची, गुलाबजाम आहे, त्याच्यानंतर इथे त्यांनी कोशिंबीर दिली आहे मिक्स कोशिंबीर आहे, हे तळलेली मिरची आहे, त्याच्यानंतर ही जी आहे ती पुडाची वडी आहे. आणि इथे तीन प्रकारच्या त्यांनी चटण्या दिल्या आहेत, पंचामृत दिलेलं आहे इथे, आणि इथे एक बटाटा वडा दिला आहे मिनी बटाटा वडा. तर आता सुरुवात करायची झाली तर हा आधी भात बाजूला ठेवते, आणि सुरुवात बटाटा वडा तर तुम्ही मगाशी बोलला की मी खाल्लेला होता तो, त्याच्यामुळे वेगळं काही टेस्ट नाही करायचं. तर आता पिठलं आणि भाकरी, सुक पिठलं यांनी इथे दिलेलं आहे, बेसनाचं पिठलं छान आहे टेस्ट, पण मला थोडस मीठ, थोडस मला मीठ मीठ जास्त लागतंय माहित नाही का, आणि असेल घातलेलं किंवा काही अजून विश्वास माहित नाही, कारण मला मीठ कमी खायची सवय आहे. आणि इथे प्रॉपर त्यांनी इथे बघू शकता तुम्ही राईचा वापर केलेला आहे, कांदा
तिखटपणा पण अगदी व्यवस्थित आहे, थोडं झणझणीत जसं हवं, जसं यांनी सांगितलं की गावरान थाळी आहे सो तसंच आहे. आणि आता इथली शेव्याची जी भाजी आहे तर ती मी अशीच टेस्ट करते. ही पण मस्त झणझणीत आहे, खूप छान. मी फर्स्ट टाइम ही शेव्याची भाजी खाल्लेली आहे. आणि बाहेरच्या ठिकाणी शेव जे असतात ते वेगळ्या प्रकारच्या शेव्याची भाजी मिळते, पण इथे यांनी आणि वेगळी पण थोडी झणझणीत आहे. आता ही जी कडधान्याची उसळ आहे, मिक्स कडधान्य आहे, सो याच्यात काळा वाटाणा आहे, त्याच्यानंतर पिवळे वाटाणे आहे, मूग मटकी पण दिसते मला. सो शेव्याची भाजी झणझणीत असते, मला ठसका लागला. ही मात्र आपल्या कोकणातली सारखी चव आहे ना, कारण गावरान थाळी म्हटलं की ऑब्व्हियसली ती एक झणझणीत असते, आणि याला ओलं खोबरं आणि जे सुकं खोबरं असं त्याचं वाटण लावलेलं आहे, आणि कदाचित म्हणूनच त्यांनी इथे गुलाबजाम आणि ताक दिलेला असेल. आणि ही जी पुडाची वडी आहे ती मी टेस्ट करते, म्हणजे बघू शकते, तुम्हाला उघडून दाखवते मी ही वगैरे पुडाची वडी. सुकं खोबरं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले तीळ आहेत पांढरे, आणि त्याच्याशिवाय बारीक असे शेव आहेत, अशामध्ये ही पुडाची वडी बनवलेली आहे. खूप सुंदर आहे. आणि इथे सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे, ही पण यांच्या इथेच बनवली जाते, बाहेरून पॅकिंग वगैरे करून आणली नाही जात. आणि आता ही जी कोशिंबीर आहे, मिक्स कोशिंबीर, तर ती पण, कारण खरंच मला थोडा ठसका लागला. मला आधी वाटलेलं की खमंग काकडीची कोशिंबीर आहे, परंतु मिक्स कोशिंबीर. आणि हे आपल्या कोकणात सुद्धा मिळतात, ही मिरची, त्याचे स्टफिंग ऑलरेडी रेडी असतं. आणि जर तुम्ही कोकणात गेला तर तुम्हाला ही मिरची दिसते, तळलेली मिरची म्हणतात ह्याला, थोडी तिखट असते. म्हणजे जेवणाबरोबर तुम्हाला जर लोणचं वगैरे नसेल तरी तुम्ही ही खाऊ शकता. आणि इथे नाचणीचा जो पापड आहे, गरम कुर्रम पापड बघितले ना की मला जुनी जी एक हे लागायची, ऍडव्हर्टाईज लागायची, गरम कुर्रम जे ससे वगैरे दिसायचे, ती ऍड नाही मला आठवते. तर चला आता ही थाळी वगैरे मी संपवते आहे, आणि त्याच्यानंतर भात जेवणार आहे, वरण आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर गोडामध्ये यांच्याकडे काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला तर माहिती आहे की खाने के बाद कुछ मीठा हो जाए, तर गोडामध्ये इथे आलेले आहेत आपले, इतके टेम्पटिंग दिसत आहेत ना ते उकडीचे मोदक, आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता मस्त ह्यांनी केशर घातलेला आहे, सो त्याचाही रंग याच्यावरती आलेला आहे. आणि इथे दिलेला आहे त्यांनी तूप. तर तुम्हाला तर माहिती आहे की खाण्याची आपली पद्धत, हा फोडला उकडीचा मोदक, आणि ह्याच्यावरती असं तुम्हाला दाखवते मी, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल, असं मस्त तुपाची अशी धार, आणि हा असा मस्त मोदक. उकडीचे मोदक एक नंबर, असं कोणी नसेल की ज्याला उकडीचा मोदक हा प्रकार आवडत नसेल. मला आता गोडामध्ये उकडीचे मोदक, खरवत, पुरणपोळी हे प्रकार अतिशय आवडतात. पुरणपोळी सुद्धा बऱ्याच जणांना आवडत असेल, पण मला पुरणपोळी जी असते ना ती अशी प्रॉपर अशी मोठी, आणि असं चारही बाजू म्हणजे सॉरी पूर्ण ती गोलाकार भरलेली असली पाहिजे. तर त्या पुरणपोळी म्हणजे स्टफिंग जर व्यवस्थित भरलेलं असेल तरच आवडते. तसं मोदकाचं पण आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की जी मोदकाची जी पारी असते ती खूप जाड असते, आणि आतमध्ये सारण असतं ते निव्वळ म्हणजे नावापुरतं भरलेलं असतं, पण ह्याच्यामध्ये असं नाहीये. तर तुम्ही पाहू शकता की असं भरपूर सारं सारण आहे, आणि तुम्हाला मी दाखवते की हे बघा, सारण काढून दाखवते की किती पातळ याची जी पारी आहे ती बनवलेली आहे. उत्कृष्ट खरंच. तर तुम्ही सुद्धा हे जे मेतकूट रेस्टॉरंट आहे ठाण्यामध्ये,
दोन ठिकाणी हे मेतकूर रेस्टॉरंट आहे. एक आहे दोस्ती इम्पेरिया, तुम्हाला ज्या ठिकाणी मी आज आलेली आहे दोस्ती इम्पेरिया या ठिकाणी, तर ऍड्रेस तुम्हाला इकडे दिसत असेल. आणि यांची जी अजून एक जी ब्रांच आहे ती आहे आपल्या घंटाळीमध्ये. आणि यांची मुलुंडला ब्रांच होती ती आता बंद झालेली आहे. तर ठाण्यामध्ये ह्या दोन ठिकाणी यांच्या ब्रांच आहेत मेतकूरच्या. तर तुम्ही या मेतकूरच्या जी कुठल्याही ब्रांचला तुम्ही व्हिजिट करा. अतिशय सुंदर असं आपलं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण, स्नॅक्स, त्यानंतर ड्रिंक्स जी आहेत, म्हणजे कोल्ड्रिंक इथे मिळत नाही जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर हे सर्व येऊन इथे नक्की टेस्ट करा. खूप सुंदर असं आपलं महाराष्ट्रीयन जेवण इथे मिळतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या इथे सुद्धा नवनवीन रेस्टॉरंट जी आहेत किंवा जुनी सुद्धा जी रेस्टॉरंट आहेत आपली महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, व्हेज किंवा नॉन व्हेज जी कोणती असतील तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की ज्याच्यामुळे आपले जे बाकीचे व्ह्यूअर्स असतील सो त्यांना सुद्धा ती नवीन किंवा जुनी जी काही रेस्टॉरंट असतील ती कळतील. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.